देवा, का वागतोयस असं? काय बिघडवलंय मी तुझं? मी या घरात आल्यापासून सगळ्या वाईट गोष्टी घडताय. काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा तू मला दे. त्याची शिक्षा तू घरातल्यांना का देतोयस? आणि वरुणची काय चूक आहे? तू अजून शुद्धीवर आला नाहीये, त्याला काही बोलताही येत नाहीये. तेव्हा मी तुझ्या पाया पडते. तुला माझी शपथ आहे, जर आज काही वरुणला झालं ना तर माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल. माझी माई नेहमी म्हणायची, मनापासून हात जोडून देवाकडे इच्छा मागितली ना तर ती नक्की पूर्ण होते. आज मी तुझ्याकडे इच्छा नाही, वरुणच्या आयुष्याची भीक मागतीये. त्याला नको काही होऊ देऊस. आणि मला माहित आहे तू मला नाही नाराज करणार, नाही करणार ना? म्हणजे देवाकडे भीक मागतेस? अग, तो ना जाणाऱ्याला थांबवत ना येणाऱ्याला. जाऊ दे त्याला, येळ झाली आहे त्याची. तू का असं वागतेस? का त्रास देतेस तू आम्हाला? कारण मला आनंद होतो. माझ्या नवऱ्याला अशा अवस्थेत बघून तुला आनंद होतोय? खरा आनंद तर तवा होईल जेव्हा त्याची या वाड्यातून तिरडी उचलली जाईल. तुझ्यासारखी नीच बाई मी आयुष्यात पाहिली नाहीये. हसू नकोस, खूप गर्व आहे ना तुला तुझ्या शक्तीचा? पण माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या प्रेमाच काय बी चालणार नाही माझ्या समोर. प्रेमात मोठी ताकद असते. तुझा आणि प्रेमाचा काय संबंध म्हणा? जास्त बोलायचं नाही. बोलणार, कारण माझ्या प्रेमाला त्याची साथ आहे. कोणती? देवाची. आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. देव? तो बसलाय हातावर हात ठेवून. बघूया काय करतो तुझा देव. या जेधे पाटलाच्या वाड्याचा नाय भूत बंगला केला तर बघ. अन त्याची सुरुवात तुझ्या नवऱ्यापासनं झालीय. या घरात तुझ्याशी जो जो वाईट वागल
त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागल. मला काय झालंय काहीच कळत नाहीये. नको नको ते विचार मनात यायला लागले. नाही असं काही नाही होणार. माझा वरुण मला हवाय, त्याला मी असं नाही जाऊ देणार. आणि देवा मला माहित आहे तू आहेस माझ्या बरोबर, आहेस ना. देवाकडे भीक मागतेस? अग तो ना जाणाऱ्याला थांबवत ना येणाऱ्याला. माझ्यावर तसंही ओरडून काही होणार नाही. हे बघा मिस्टर पाटील, आम्ही सगळे प्रयत्न करतोय पण त्याची बॉडी जर रिस्पॉन्स देत नसेल तर काय करणार आम्ही? जवा त्याची या वाड्यातून तिरडी उचलली जाईल. आपण 12 तास त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवतोय, त्यावेळेला आपल्याला कळेल आपल्याला पुढे काय करायचंय ते. तोपर्यंत आपण कुठलाही अंदाज बांधू शकणार नाही. तुझ्या प्रेमाचं काय बी चालणार नाही माझ्या समोर. बघूया काय करतो तुझा देव. या जेधे पाटलाच्या वाड्याचा नाही भूत बंगला केला तर बघ. आणि त्याची सुरुवात तुझ्या नवऱ्यापासून झाली आहे. नाही मी नाही असं होऊ देणार. देवा नाही होणार ना असं. मला माझा वरुण पूर्वी सारखा हवाय. माझ्याशी भांडणारा, गप्पा मारणारा, मला हसवणारा, मला रडवणारा. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. जोपर्यंत माझ्या वरुणला बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणारच नाहीये. आज मला बघायचं माझं प्रेम जिंकत की तिची शक्ती.
हे बघा सिस्टर, रात्रीचे ट्रीटमेंट कंटिन्यू करा. मिस्टर उमाकांत, उमाकांत नुकतच डोळा लागला होता, पण वरून वरून इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. काय सांगताय? तो आता आउट ऑफ डेंजर. मग मी त्याला? नाही, अजून त्याला शुद्ध आले नाही. म्हणजे काळजी करू नका, त्याला अनस्थेशिया दिला गेला होता, येईल थोड्या वेळाने शुद्धीवर. थँक्स थँक्स डॉक्टर. अहो आभार कसले मानता? आभार मानायचे तर त्याचे माना. तर रात्रभर काहीच घडणार नाही असं वाटत होतं, आणि अचानक त्याच्या बॉडीने रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत गेल्या. मग मी घरी कळवलं तर चालेल? हो या प्लीज. थँक्स थँक्स लॉट. टेक केअर. आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. रात्रभर देवाजवळ साकडं घालत बसली होतीस ना, त्याचाच हा परिणाम आहे. खरंच माझं ऐकलं. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. मी आलेच. अंजली, माझ्या वरुण दादाला लवकर बरं कर. अहो, आता कसला विचार करता एवढा? वरुणच्या जीवाचा धोका टळलाय की नाही? हा, अगदी शांत राहा बरं तुम्ही. आणि हॉस्पिटलमध्ये जाल तर डॉक्टरांशी वेड वाकड काही? आता ह्या चिडण्यासारखं काय आहे बरं? बरं, नाही चिडत. झालं समाधान? मी लवकर हॉस्पिटलमध्ये जातो, उमाकांतला मोकळं करतो, तो रात्रभर तिथेच आहे. बरं. या या विराट राजे, या बसा. शुभांगी, विराट राजे आलेत. त्यांच्यासाठी स्पेशल चहा बनव, सुंठ आलं घालून. काय मग विराट, आड जागेवर आहेत ना सगळी? नाही, तुझ्यावर हल्ला झालाय, जबर हल्ला झालाय. थोडक्यात काय, तो हल्ला झाला हे महत्वाचं. हल्ला झाला हे महत्वाचं नाहीये काका. हल्ला कधी झाला, कोणी केला, का केला हे महत्वाचं आहे. एका बाईनी केला, बरोबर? नारायणी, अगं हसतेस काय? विराटवर हल्ला झालाय, एका बाईनी हल्ला केलाय आणि तू हसतेस. हसा हसा माझ्यावर. मजा येते ना माझ्यावर हसायला? मजा येते ना माझी टिंगल करायला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरात एका मागोमाग एक अपघात सुरू झालेत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. काही म्हण विराट,
पण पहिला नंबर तुझा, म्हणजे अपघातग्रस्त होण्याचा पहिला मान तुला मिळाला. नाही, आता हसा तुम्ही माझ्यावर, पण माझ्यानंतर तुमच्यापैकी कोणाचा तरी नंबर लागेल ना, तेव्हा मी हसेन. तुझ्या मेंदूला मार लागला नाही ना, नीट आठव. बाबा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय ना, मी पण येते तुमच्या सोबत. कशाला? आता वरुणवर नाहीतर त्या डॉक्टरांवर जादू टोना करायचंय. विराट बोलू द्या, मी काही चुकीचं बोलत नाहीये, मी सिद्ध करून दाखवू शकतो. लक्षात ठेवा, घरात जेव्हा जेव्हा अपघात घडले ना, कुठल्या ना कुठल्या कारणानं ही त्या गोष्टीला कारणीभूत होती. लोपिताचं घरात जे काही झालं तेव्हा नव्हती का ही घरात? मला त्या लोपिताने उचलून आपटलं तेव्हा नव्हती ही? यांना बरं वाटावं म्हणून मी देवासमोर रात्रभर हात जोडून होते. मी असं कसं करू शकते? माहितीये मला. मग मी जाऊ हॉस्पिटलमध्ये? ठीक आहे. नाही, जायचं नाही.